नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे दी महाराष्ट्र विलेज लाईफ या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये। तर आपण आलेलो आज माझ्या मावशीच्या गावाला, बाबुर्डीला, म्हणजे श्रीगोंद तालुक्यामध्ये छोटंसं गाव आहे। त्या गावामध्ये आपण आलेलो आहे। तर आपण ह्या बागेमध्ये आलेलो आहे। तो बाग आहे सरदार पिरूचं वन असलेला ह्या बाग आहे। हे पिरूचं वन आहे। तर हा बाग इतका छान बाग आहे, खूप चांगले व्हरायटीज याच्यामध्ये, एक दोन व्हरायटीज वेगवेगळ्या पण ॲड केलेले आहेत। तर मी तुम्हाला त्या पण दाखवणार आहे। तर आपण आता तुम्हाला फळ या झाडाची फळं दाखवूया की फळाची साईज किती छान आहे आणि पक्वताही याला लवकर येत नाही आणि पक्वता आली तरी ती मार्केटमध्ये मेपर्यंत टिकून राहते। बघू शकता तर तुम्हाला जास्तीत जास्त फळ असलेली एकाच फांदीला जास्तीत जास्त माल दाखवतो ती पाहू शकता आपण। हा माल खूप छान आहे, क्वालिटी चांगली, साईज चांगली, चवही खूप छान आहे याची। हे सरदार वन आहे पिरूचं। आता जवळपास 7-8 वर्षाचा बाग आहे। हलक्या जमिनीमध्ये फळबागाचं पीक हे उत्तम येतं याचा हा एक आदर्श नमुना आपण पाहतो आहे। तुम्हाला हे जमीन पाहू शकतो तुम्ही कशी आहे। पेरू एकाच वेळ कितीतरी आहे। चला इकडे आपण झाडाला पण भरपूर आहे पाहू शकतो आपण। आपण पाहत आहे हे सरदार वनाचं पिरवी खूप दिसायला आकर्षक आहे, चवही खूप छान आहे आणि ह्या ग्रामीण भागामध्येच अशा भागात तुम्हाला दिसते आणि ग्रामीण जीवन हे तर खऱ्या अर्थाने आपण अनुभवू शकतो। ते महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातलं एक अस्सल जीवन ते काय असतं ते अशा प्रकारे आपण अनुभवतो। चला तर तिथे एक नवीन व्हरायटीज आहे, मी आपल्याला दाखवू इच्छितो ही व्हरायटीज। अका हे लखनऊ म्हणून वाण आहे, हेच वाण आहे, लखनऊ वाणीचं वाण आहे, लखनऊ पिरू आहे। हां पिरू आहे, भातामध्ये सुद्धा बघत आवड जाते। लखनऊ वाणाचं पिरू हे बाग वेगळे, ह्या सगळ्या बागेमध्ये एकमेव वाण वेगळे, खूप वेगळं वाण आहे। थोडासा लालचपणा पण येतात फळाची साईज सुद्धा ह्या वाणाची खूप मोठी आहे। ह्या वाणा हे एकमेव झाड फक्त लखनऊ वाणाचं आहे, बाकी सगळी झाड ही सरदार वाणाची पाहू शकता आपण। झाड फळ हातात सुद्धा बसत नाही, खूप छान बाग आहे। तर आता आपण सुंदर असा पिरूचा बाग घ्या। तर आता आपण जाऊया संत्री आणि मोसंबी आणि काय आंब्याची परस बाग केलेली छोटीशी जवळपास 10-15 गुंठ्यामध्ये। तर आपण आले विहिरीपाशी, पाणी भरपूर भरलेले आहे। ही विहीर पण जवळपास 25-30 वर्षापूर्वी ही बांधलेली विहीर आहे। विहीरीचं परिसर खूप छान आहे, बांधकामही खूप छान आहे, जरा जुन्या पद्धतीचं बांधकाम वाटते ना। तर हे आपण पाहू शकता मित्रांनो, समोर तूळ आहे आणि ते समोर टिंचरी झाड जे आपल्याला दिसते ती जवळपास 100 वर्ष जवळपास त्याला पूर्ण झाली, ते चिंचेच्या झाडाला ते आपल्याला समोर दिसत आहे। Thank you.
ही गोड लागते संत्र्याची लागवड. जो आंब्याचं मोठं झाड असतं त्याच्या पहिले खूप मोठा आंब्याचा जुना बाग होता, तो आता काढलेला आहे.